आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। मंडणगड तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे हे आक्रमक झाले आहेत। कोरोना काळात सामान्य लोकांना रास्त धान्य मिळत नाहीये, तसेच गोरगरीब लोकांना मोफत धान्य शासनामार्फत मिळत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत जा विचारलाय व तालुक्यातील रस्त्याची झालेली भीषण अवस्थेत सुधार व्हावा, तसेच महाप्र मंडणगड एसटी बस सेवा सुरळीत व्हावी यासाठी मागणी यावेळी करण्यात आली। अंबडवे ते महाड राजवाडी फाटा या ठिकाणी हायवेचे जे काम चालू आहे ते अत्यंत बिल्कुल म्हणजे चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीला आम्हाला खूप अडथळे येत आहेत। तर लवकरात लवकर तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी लवकरात लवकर लक्ष घालून या ठिकाणी मंडणगड ते महाप्रल ही वाहतूक व्यवस्था एसटीची जरी असली तरी ती लवकरात लवकर सुरळीत करावी ही आजची आमची जनतेची मागणी आहे। नाहीतर गवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू असं मी ह्या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सांगत आहोत। धन्यवाद। चलो तो इकडे तहसीलदारांना आणि प्रांताला लेटर दिलं की गाडी चालू करतो करून चालू करा करून, पण त्या हिशोबाने त्यांनी गाडी चालू केली एक दिवसासाठी। एक दिवस आम्हाला त्या दिवशी ती गाडी इथून मंडणगड ते महाप्रल गेली, दुसऱ्या दिवशी परत बंद केली। ते म्हणतात की रस्ता बरोबर नाही। आता रस्ता बरोबर नाही, रस्त्यावरती काम करायचं बघायचं काम कोणाचं? तहसीलदार किंवा प्रांताचं आहे। प्रांता आणि तहसीलदार आता काय त्यांचं काय घोळ घमाल आहे काय कळत नाही। जनता याच्यामध्ये भरडली गेली एकदम भयंकर। आज 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 अशी परिस्थिती आहे की तिथून येऊ शकत नाही जाऊ शकत नाही। आज मंडणगड तालुका आमचा 10 ते 15 किलोमीटर असं तर दर्शन होत आहे त्याचं। तर कृपा करून हे चालू करण्यासाठी परत आम्ही परत आज चालू एस टी वरती आता तिथे त्यांचे एस टीचे जे संचालक आहेत त्यांच्याशी भेटणार आहेत आहोत। आणखी पुढे काय करू आणि लवकरच लवकर चालू झाली पाहिजे ही विनंती आहे। आणि चक्रीवादळामुळं अतिवृष्टीमुळे कोकणातला शेतकरी आणि गोरगरीब बांधव हा बेजार झालेला आहे आणि या जनतेला रास्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही, ते मिळावं यासाठी हा आमचा लढा आहे। आम्ही आमचा प्रस्ताव शासनाकडे सादर करीत आहोत आणि या गोरगरीब जनतेला शासनाचं स्वस्त दराचं धान्य मिळावं आणि त्यांचा उदरनिर्वाह व्हावा हा याच्या मागचा उद्देश आहे। जनतेला न्याय देण्यासाठी आदरणीय सन्माननीय पक्षप्रमुख आमचे मुख्यमंत्री आहेत, नक्कीच हा प्रस्ताव मंजूर करून आमच्या जनतेला रास्त धान्य दुकानातून धान्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आप लोगों का YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।